हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? आज आपण इयत्ता 10वी भाग 2 मधील वर्तुळ या पाठातील वर्तुळ व कोण यामधील संबंध पाहणार आहोत. वर्तुळ आणि कोण यामधील संबंध आपण खालील कृतीतून पाहणार आहोत. सी केंद्रबिंदू असलेला एक आपण वर्तुळ काढलेला आहे आणि या वर्तुळावर ए बी जीवा काढलेली आहे. ए बी हे दोन बिंदू आपण वर्तुळावर घेतलेले आहेत आणि त्यामधून रेषाखंड काढलेला आहे, जिला आपण जीवा म्हणणार आहोत. या ए बी जीवामुळं काय झाले, वर्तुळाचे दोन भाग झालेले आहेत. एक भाग जो आहे तो मोठा भाग दिसतो आहे आणि एक जो आहे तो लहान भाग दिसतो आहे. याला आपल्याला कंस म्हणायचे आहे. जो मोठा कंस दिसतो आहे त्याला विशाल कंस म्हणायचा आहे आणि जो लहान दिसतो आहे त्याला आपल्याला लघु कंस म्हणायचं आहे. आता इथे आपण ए सी बी हा जो कोण आहे हा कोण केंद्रीय कोण आहे, कारण तो केंद्राशी केंद्राशी आहे म्हणून त्याला आपल्याला केंद्रीय कोण म्हणायचं आहे. केंद्रीय कोण ए सी बी आणि ए बी जीवामुळं जे वर्तुळाचे दोन भाग झालेले आहेत त्यापैकी मोठ्या भागावर मी डी हा एक बिंदू घेतलेला आहे आणि लहान भागावर ई हा एक बिंदू घेतलेला आहे. आणि मग ए डी बी हा कोण मी आखून घेतलेला आहे, काढलेला आहे. आणि मला आता ए डी बी याचं माप आणि ए सी बी याचं माप या दोघांचं मापाची तुलना करायची आहे. तुलना केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ए डी बीचं जे माप आहे, माप कोण ए डी बी हे जे माप आहे या ए सी बीच्या मापाच्या निम्म असतं. म्हणजेच काय, ए डी बीचं मापाच्या दुप्पट ए सी बीचं माप असतं. म्हणजेच आपल्याला लिहिता येईल कोण ए सी बी चे माप हे काय असते, कोण ए सी बी चे माप कोण ए डी बी, याचाच अर्थ असा होतो कोण ए सी बीचे माप, कोण ए सी बी चे माप कोण ए डी बीच्या मापाच्या दुप्पट असते. अशा पद्धतीनं आपण ए सी बी कोण ए सी बी आणि कोण ए डी बी या दोघांमधलं काय पाहिलेलं आहे, रिलेशन पाहिलेलं आहे. याचं माप दिलं असेल तर आपल्याला याचं केंद्रीय कोणाचं माप काढता येतं, किंवा केंद्रीय कोणाचं माप दिलेलं असेल तर या कोणाचं माप आपल्याला काढता येतं. त्यानंतर आता इथं ए डी बी हा कोण आपण काढून घेतलेला आहे, तसाच ए ई बी हा सुद्धा कोण आपण काढून घेतलेला आहे. म्हणजे ए बी कंसामुळं किंवा ए बी जीवेमुळं जे दोन भाग झालेले आहेत त्या दोन्ही भागात आपण काय केलेले आहेत, कोण काढून घेतलेले आहेत. त्यामुळं काय झालं, ए डी बी ई हा एक चौकोन तयार झाला. आणि असा चौकोन आहे जो आणि या चौकोनाचे चारही शिरोबिंदू जे आहेत ते काय आहेत, वर्तुळावरती आहे. आणि अशा चौकोनाला आपल्याला काय म्हणायचं आहे, चक्रीय चौकोन असं म्हणायचं आहे. कारण चारही शिरोबिंदू कुठे आहेत, ए डी बी ई हे वर्तुळावर आहेत आणि म्हणून हा चक्रीय चौकोन आहे. आणि आपल्याला माहिती आहे की चौकोनाच्या चारही कोणाच्या मापाची बेरीज किती असते, 360 अंश असते. आणि समोरासमोरील जे कोण असतात, हा कोण आणि हा कोण याची जी बेरीज आहे इथे आपल्याला काय किती येणार आहे, 180 येणार आहे. म्हणजेच आपल्याला इथे काय लिहिता येईल, कोण ए डी बी, कोण ए डी बी प्लस कोण ए ई बी, ए ई बी बरोबर 180 अंश. हे काय आहेत, सम्मुख कोण आहेत आणि म्हणून त्यांना त्यांची बेरीज आपल्याला काय दाखवायची आहे, 180 अंश दाखवायची आहे. त्यानंतर आपण वर्तुळावरती काही बिंदू घेतलेले आहेत. आपल्याला दिसत आहे एच बिंदू आहे, एफ बिंदू आहे, जी बिंदू आहे. जेव्हा आपण ए एच बी हा बिंदू
हे बिंदू आपण असे जोडू तेव्हा आपल्याला काय मिळेल, इथे सुद्धा असा कोन मिळेल, ए एच बी हा कोन मिळेल। आता हा ए एच बी कोन जो आहे तो ए एच बी कोन याचं माप जर आपण मोजलं तर याचं माप ह्या ए डी बी मापाबरोबरच असतं, हे असं आपल्याला लक्षात येतं। त्यानंतर आपण ए एफ बी हे सुद्धा आपण काय केलं, जोडून घेतलं, म्हणजे वर्तुळावरचा बिंदू हा ए बी जीवेला आपण काय केलं, जोडून घेतला, म्हणजे ए एफ बी हा कोन तयार झाला। त्यानंतर आपण ए जी बी हा सुद्धा आपण कोन इथे तयार करू शकतो। आणि या सर्वांची जर मापं मोजली आपण, ए एच बी, ए डी बी, ए एफ बी, ए जी बी, ही सर्वच कोणांची मापे काय असतात, समान असतात। म्हणजेच आपल्याला इथं लिहिता येतं कोण ए एच बी एकरूप आहे, कोण ए डी बी एकरूप आहे, कोण ए एफ बी एकरूप आहे, कोण ए जी बी। म्हणजे ए बी या कंसानं जे कोण काय केलेले आहेत, अंतर्लिखित केलेले आहेत, ते सगळेच कोण ए बी म्हणजे एकाच कंसाने अंतर्लिखित केलेले सर्व कोण हे एकरूप असतात, म्हणजेच समान मापाचे असतात। समजा याचं माप जर आपल्याला 50 दिलं असेल तर याचंही माप 50 येतं, याचंही माप 50, याचंही माप 50° येतं, हे आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे। त्यानंतर ए ई बी हा जो कोण आहे हा कोण, आणि ए आय आय इथं बिंदू घेतलेला आपण, ए आय बी हे जर जोडून घेतले आपण तर हे दोन कोण जे आहेत, हे दोन कोण जे आहेत ते सुद्धा काय येतात, एकरूप येतात। म्हणजे कोण ए ई बी एकरूप आहे कोण ए आय बी। अशा पद्धतीनं आपल्याला वर्तुळ आणि कोण यामधील जो काही संबंध आहे तो संबंध आपल्याला इथे लक्षात आलेला आहे। आता आपण कृती नंबर 2 पाहूया, पाठ्यपुस्तकातली पेज नंबर 65 आपण सी केंद्रबिंदू असलेला एक वर्तुळ काढलेला आहे आणि या सी केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळातून आपण पी क्यू हा व्यास काढलेला आहे। आता याला व्यास का म्हणायचं, पी क्यू, पी आणि क्यू हे वर्तुळावरील दोन बिंदू आहेत आणि त्या बिंदूंना जोडणारा आपण रेषाखंड काढला, पण तो रेषाखंड वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जातो आहे, म्हणजे तिला त्या जीवेला आपल्याला काय म्हणायचं आहे, व्यास म्हणायचं आहे। म्हणजे पी क्यू ही काय आहे, व्यास आहे। तर पी क्यू या व्यासामुळं वर्तुळाचे दोन भाग झालेले आहेत, पण ते दोन भाग जे आहेत ते समान झालेले आहेत, समान दोन भाग झालेले आहेत। वर्तुळ पूर्ण वर्तुळाचे दोन समान भाग झालेले आहेत, कारण केंद्रबिंदूमधनं हा पी क्यू रेषाखंड गेलेला आहे, म्हणजे वर्तुळाचे समान भाग झालेले आहेत, असमान भाग इथे आपल्याला दिसत नाही। तर ह्या समान भागाला, वर्तुळाचे दोन समान भाग झाले म्हणून त्याला आपल्याला काय म्हणायचं आहे, अर्धवर्तुळ असं म्हणायचं आहे। आता इथे दोन अर्धवर्तुळ तयार झालेले आहेत, या दोन्ही अर्धवर्तुळावर आपण काय केलेलं आहे, आर, यस आणि टी असे तीन बिंदू इथे घेतलेले आहेत। या तीन बिंदूंना आपण काय करणार आहोत, जोडून घेणार आहोत, किंवा इथे आपण एक बिंदू जोडून घेतलेला आहे, पी यस क्यू, म्हणजे पी क्यूला यस या बिंदूला आपण पी क्यूला जोडलेला आहे, म्हणजे इथं काय तयार झाला, कोन तयार झाला। आता हा जो कोन आहे हा कोन काय किती मापाचा असेल, तर हा कोन 90 मापाचा असेल, कारण अर्धवर्तुळाने अंतर्लिखित केलेल्या कोणाचं माप जे असतं ते 90° असतं, म्हणजे तो कोन काय असतो, काटकोन असतो। आता पी एस क्यू बरोबर 90° हे आपल्याला इथे लक्षात येतं। त्यानंतर समजा आपण पी आर क्यू हे आपण असे जोडून घेतले तर हा जो कोन आहे हा सुद्धा काय येतो, 90° येतो। पी आर क्यू हा सुद्धा कोन 90° येतो। त्यानंतर समजा आपण पी पी टी क्यू हा जर कोन आहे तो सुद्धा आपण जोडून घेतला तर कोन पी टी क्यू हा सुद्धा काय येतो, 90° येतो। म्हणजे याचा अर्थ असा होतो की अर्धवर्तुळामध्ये जे काही कोन असतात
अर्धवर्तुळामध्ये येणारे जे कोण आहेत, आपण जे काढलेले कोण आहेत, त्या कोणाचं माप जे असतं ते 90° असतं. म्हणजेच प्रत्येक कोण काय असतो, काटकोन असतो, हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. म्हणजे प्रॉब्लेमसाठी अशा कृतीचा आपल्याला उपयोग होणार आहे, म्हणून या कृती आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.